नमस्कार, हस्तीस कोकणी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला आळूची पातळ भाजी कशी करायची ती दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे एक जुडी पातळ आळू घेतलेला आहे व हे जे दांडे दिसतात ना त्याचे तेही सोलून घेतलेले आहे आणि इथेही सर्व सोलून घेतलेले आहे। आता मी या प्रकारे कापणार आहे। हे जे दांडे आहेत ना यामध्ये घालायचे आहेत आणि अशा प्रकारे गुंडाळून बारीक आडवी तिरवी अशी चिरून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही पाने व त्याची देठ चिरून घेतलेली आहे। मी इथे कुकरमध्ये भाजी घालून घेतलेली आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत। हे शेंगदाणे मी 4 तास अगोदर भिजवलेले आहे। त्यानंतर चण्याची डाळसुद्धा 4 तास अगोदर भिजवून मी यामध्ये घालत आहे। तुम्हाला पाहिजे तर वेगवेगळ्या भाज्याही घालू शकता। एक तांब्या पाणी घालत आहे। शिट्ट्या आपल्याला 8 काढून घ्यायच्या आहेत। ही भाजी खूप मऊ शिजली गेली पाहिजे। आपल्याला आळूच्या भाजीसाठी वाटण लागेल, त्यासाठी इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, 4 लसणाच्या पाकळ्या आहेत, थोडं आलं, सुकं खोबरं थोडं घ्यायचं आहे आणि कोथिंबीर। मी इथे कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये कांदा टाकला आहे। कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे। गॅस मोठा केलेला आहे। थोडं तेल घालणार आहे। यामध्ये आलं, लसूणच्या पाकळ्या, त्यामध्ये सुकं खोबरं टाकून चांगलं लाल करून घ्यायचं। त्यामध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे व अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे। आता हा मसाला आपण वाटून घेऊया। अशा प्रकारे आपला आळू चांगला शिजलेला आहे। आता आपण याला फोडणीला देऊया व बाकीचे मसालेही याच्यामध्ये घालूया। गॅस मोठा केलेला आहे। 3 मोठे चमचे घालायचे आहे। 3 मोठे चमचे तेल। तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हे वाटण यामध्ये घालून घेऊया। चिंचही घालून घेऊया। माझ्याकडे जुना चिंच आहे, कोणताही चिंच चालतो। थोडा गूळ घालायचा आहे। तेल गरम झालेलं आहे। 1/2 चमचा राई, लसूणच्या 3 पाकळ्या मी ठेचून टाकत आहे। जिरा 1/2 चमचा, थोडा हिंग थोडा जास्तच झाला। आता यामध्ये हळद 1/2 चमचा, मसाला मी थोडा जास्त घाला। तुम्हाला जर कमी हवा असेल तर कमी टाका। आता हा आळू घालायचा आहे। थोडं पाणी घालत आहे मी। तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं घालू शकता। गॅस मोठा करायचा आहे। चवीप्रमाणे मीठ, चिंचेमध्ये आधीच मीठ टाकलेलं आहे मी, तर थोडंच मीठ घालत आहे। गरम मसाला 1/2 चमचा। आळूची पातळ भाजी तयार आहे। तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।